Devrelere geçeceğiz. Normal içeri sürekli hastalık devrelere de deyip gittiği ortak hastalıkları çalışan pek çok hasta sürekli alıyor. Para yıkta hastalık devgirinle ayında bugün ayın ilk tarafında bugün ayın bana ilk parmak gibi mağazı. Burada bana kesin bir parmak gibi mağazı. Parmak gibi kutlu mağazı. Dusra lönle kendi. Dusra kapanan lakmağazı. Azra नेहमीच्याच प्रथेप्रमाणे आजचा हा कार्यक्रम आहे. परंतु थोडस दोन्ही सभागृहात संपल्यानंतर उपस्थिती फारच कमी राहते. पण मग नंतर विधिमंडळाच्या स्टाफलाच बोलावं लागतं की चला थोडीशी गर्दी तरी करण्याच्या करता तुम्ही या. मला या अजिबात आवडत नाही. वास्तविक 11:30 खालचं आमचं सभागृह बंद पडलं, नंतर 12:30 बंद झालं, कामच रोखलं. वरचं 12:30 साडेबाराच्या ऐवजी 1:00 घेतलं असतं तर सगळ्यांना सोपं झालं असतं. कार्यक्रम पण थोडासा दिमागदार झाला असता. कारण जे निवृत्त होतात त्यांनाही वाटतं की बाबा जास्तीत जास्त सगळ्या सभागृहामध्ये लोकांनी यावं. आणि त्यांनी गेले 6 वर्ष केलेल्या कामांच्या संदर्भात मी नोंद देखील सगळ्यांनी त्या ठिकाणी घ्यावी. हा जरी सहकारी सदस्यांचा निरोप देण्याचा औपचारिक अशा प्रकारचा कार्यक्रम आज होत असला, तरी मी सुरुवातीलाच माझ्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या सर्व सन्माननीय सदस्यांचं त्यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन देखील करतो. आणि त्यांच्या यापुढील राजकीय सामाजिक कारकिर्दीला शुभेच्छा देखील त्या ठिकाणी देतो. संसदीय लोकशाही व्यवस्थेत राज्याच्या विधिमंडळाला तसं बघितलं तर सर्वाधिक महत्व आहे. त्यातही विधान परिषदेचं स्थान वरिष्ठ आहे. कारण समाजातील विविध क्षेत्रातील माध्यमावर या सभागृहाचं प्रतिनिधित्व करत असतात. तिथल्या होणाऱ्या चर्चेला देखील वेगळा अशा प्रकारचं महत्व असतं. परंतु माझ्या आधी सुरेश दास म्हणले की माझी स्थिती खरी आहे. आम्ही पण राजकीय जीवनामध्ये मला 93 खासदार लगेच आमदार होता आलं. तेव्हापासून 33-34 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतोय. आणि अनेकदा विधान परिषदेमध्ये अनेकांची भाषणं ऐकली, विधानसभेमध्ये ऐकली. परंतु त्या सुरुवातीच्या काळामध्ये विधान परिषदेमध्ये येणारे वडीलधारी सगळे माध्यमात एक वेगळ्या पद्धतीनं त्यांची भाषणं व्हायची. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकाचं पण प्रतिनिधित्व करणारे माध्यमवर त्या ठिकाणी असायचे. आता तसं होत नाही. आता बघायची कुणीतरी बोलताना सांगितलं पैठणी नथ वगैरे असं काही काही होत. आणि त्यामध्ये तरुण पण मुलं यायला लागलेली खत्तर करत. सत्यजीत तुझं ते काम नाही होतं, ज्येष्ठांचं काम. पण हरकत नाही, प्रत्येकाला वाटत असतं. आता काही काही तरुण लोक येतात, ती कुणावर टीका टिप्पणी करत नाही. पण निवडून आल्यानंतर 6 वर्षात कितीदा सभागृहामध्ये आले त्याचं देखील काहीतरी आत्मचिंतन झालं पाहिजे. आपण ज्यावेळेस एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये जातो, 6 वर्षाच्या करता लोक तिथं निवडून येतात, त्यावेळेस आपण तिथं उपस्थित राहायला पाहिजे. ज्या भागाचं तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, त्या लोकांचे प्रश्न तिथं मांडले गेले पाहिजेत. साहजिकच सुरेशराव मगाशी म्हणाले तसं शिक्षकांचं प्रतिनिधित्व करणारे किंवा पदवीधरांचं प्रतिनिधित्व करणारे ते त्यांचा मतदार डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी बोलत असतात. कारण पदवीधर जरी पदवीधर असला तरी अनेक शिक्षक पदवीधर असतात आणि ते त्याला मतदान करत असतात. त्याच्यावर तो त्यांना नाराज करायच्या वादात पडत नाही. आणि त्याच्यावर त्यांचे प्रश्न अतिशय खोटीन मांडण्याचं काम म्हणजे या सभागृहामध्ये जर सगळ्यात जास्त चर्चा कुठल्या विषयाची होत असेल तर ती शिक्षणावर होते. हे निर्विवाद आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. इतरही चर्चा होतात, ज्याचा उल्लेख माझ्या आधी काही मान्यवरांनी त्या ठिकाणी केला. सुरेशरावांनी तर बऱ्याच गोष्टी इथं बोलून दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. वास्तविक तसं बघितलं तर सुरेश दसांता मी देखील आमदार म्हणून कामाची संधी दिली, काही काळाकरता राज्यमंत्री म्हणून पण कामाची संधी त्यांना त्या ठिकाणी दिली. मला आठवत आहे की त्यांनी
सुरुवातीला भाजप, नंतर राष्ट्रवादी, आता पुन्हा भाजप, असं एक वर्तुळ त्यांचं पूर्ण झालेलं आहे. आणि तरुण वयात जामगावचे सरपंच म्हणून देखील ते निवडून आलेले आहेत. त्याच्यावर देवेंद्रजीच्या जवळचे सुरेशराव असते, देवेंद्र जरी किती ओळखत असते तरी तुमच्यापेक्षा जास्त सुरेशराव ओळखते. सुरेशराव पण मान्य करतील. म्हणजे आता काही उदाहरण काही मी ते काय घटक ते सांगू शकत नाही, पण एकदा असं देवगिरीला आईंना घेऊन आले आणि इतरांना पण घेऊन आले आणि मला एक परवानगी मागितली. मला कसली परवानगी मागतो? नाही, आईला पण आणलेलं आहे. परवानगी कुठली मागावी? दुसरं लग्न करणे आईला तिला बसून माझ्यासमोर आईची संपत्ती तुम्ही संपत्ती द्या. अरे म्हणलं सुरेशचा काय चाललंय का? काय त्याच्या काय मनात कधी मुलांचं काही चाललंय की ते पुढं विधानसभेचं तर दिसत आहे. ते कुणाकुणाशी आतापर्यंत बोलणार त्याच्या मनालाच माहिती. चाचणी करून बसलेला आहे. इतर कुठं गळ टाकायचा त्या दिसतो बरोबर पण टाकतो. संधी मिळाली एवढं ठीक आहे. आता नाही गमतीचा भाग जाऊ दे. परंतु मित्रांनो, त्यांनाही मी सहकार देतो. मंत्रिमंडळामध्ये संधी दिली. रेल्वे खात्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली. आमच्या प्रवीण पोटे साहेबांनी देखील माझा त्यांचाही संबंध बऱ्यापैकी आला. त्यांनी पण एक चांगल्या प्रकारचं काम या सभागृहामध्ये करून दाखवलं. आणि देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी स्वतः राज्यमंत्री म्हणून देखील काम सांभाळलं. अतिशय एक वेगळ्या प्रकारचं असं व्यक्तिमत्व आहे. अमरावती परिसरामध्ये अभियांत्रिकी व्यवस्थापन महाविद्यालय असेल तसंच इतर शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून एक तुमच्या माझ्या महाराष्ट्राची गौरवशाली शैक्षणिक परंपरा पुनर्निर्मितीचं एक महत्वाचं काम प्रवीण पोटे यांनी केलेले. अधिकाधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक किंवा रोजगाराची संधी कशी उपलब्ध करून देता येईल अशा प्रकारे अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. तिथं त्यांनी मध्यमवर्गीयांचं लोकांचं घराचं स्वप्न पण पूर्ण करण्याच्या करता अमरावतीमध्ये मी त्या जात असतो त्या ऐकत असतो त्यांनी टाउनशिप पण उभारली. त्या टाउनशिपच्या माध्यमातून घरांच्या शोधात असणाऱ्या कमी किमतीत 1000 घर उपलब्ध करून त्यांनी दिली. आणि युवकांचे मिळावे सतत काही ना काही काम जी जबाबदारी पक्ष देईल नेते देतील ती जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडायची. या पुढच्या काळात देखील पोटे पाटील सामाजिक शैक्षणिक सहकार आरोग्य क्षेत्रात कार्य आणखी जोमाने करतील याबद्दल माझ्या मनामध्ये तिरपात्र शंका नाही. तुम्हाला पण त्याच्याबद्दलची खात्री आहे. तीच गोष्ट जरी त्या सगळ्यांना आपण औपचारिक अशा प्रकारचा निरोप देत असलो तरी सुरेशराव काय, प्रवीणजी काय, किंवा त्याच्यामध्ये रामदासजी काय, किंवा नरेंद्रजी काय, हे सगळेजण आज त्यांचा जो अनुभव आहे, त्यांचं काम आहे, ते लोकांच्यासाठी जगण्यासाठी धडपडत त्यांची बघितल्यानंतर ते आज ज्या पक्षामध्ये काम करतायत त्यांचा पक्ष त्यांना पुन्हा संधी देण्याच्या बाबत गांभीर्याने विचार करेल याबद्दल कुणाच्याही मनात कोणती शंका असण्याचं कारण नाही. आणि तशा पद्धतीनं निश्चितपणे होईल. या सगळ्या गोष्टी होत असताना नरेंद्र दराडेंनी पण मगाशी काही त्यांच्या भावना इथं बोलून दाखवल्या. खर तर त्यांनी अनेकदा सभागृहामध्ये विविध विषयावर वादविवादी काटीपणे होत असते तर कधी शेरेबाजी देखील ऐकायला मिळते. काही सदस्य हे तुमच्या सभागृहामध्ये अत्यंत मुद्देसूद बोलून आपलं मत विचार मांडत असतात तर काही जरा मिस्किलपणे टिप्पणी करत देखील बोलत असतात. नरेंद्र दराडेंनी कधी शेरोशाही तर कधी गंभीर गोष्टी वाटून चर्चेमध्ये भाग घेतलेला होता. त्यांनी आपल्याला जो स्थानिक स्वराज्य संस्थांना नाशिक नाशिक विभाग जिल्ह्यात त्यांना जो संधी दिली त्या संधीचा वापर त्या भागातल्या नागरिकांच्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या कामांच्या करता केला त्याबद्दल त्यांचंही मी या निमित्तानं कौतुक करतो. तसं बघितलं तर माझा आणि त्याच्यामध्ये आमच्या रामदासजी आंबेडकरांचा जास्त तसा संबंध त्या ठिकाणी आला नाही. परंतु
चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात जून 2018 ते पहिल्यांदा तिथे आले आणि आमदारकीच्या माध्यमातून त्यांच्या निधीच्या माध्यमातून विविध विकास कामं केल्यानं त्यांना मोठा जनाधार देखील मिळालेला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या विविध लोकाभिमुख योजनांची माहिती देण्यासाठी तसंच शेतकरी असेल, शेतमजूर असेल, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी गाव चलो अभियान राबून घरोघरी भेटी देखील दिलेल्या आपल्याला सगळ्यांना आठवत असतील. आणि जो थोडासा मागासलेला भाग आहे, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या भागातील अनेक प्रश्नांना त्यांनी त्या क्रममध्ये विधान परिषदेच्या माध्यमातून वाचा फोडली. विशेषतः गहू खनिज उत्पादक असेल, हळद उत्पादक शेतकरी असेल किंवा त्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज तयार होत असताना वीज टंचाई आदी संदर्भातले देखील प्रश्न त्यांनी हिरिहिरीने मांडलेले सभागृहांनी सगळ्यांनी अनुभवलेले आहेत. हे पण आपल्याला कुणाला विसरता येणार नाही. आज इथं निवृत्त होणारे काही जण मागच्या काळामध्ये मंत्री राहिलेले आहेत, विशेषतः प्रवीणजी पोटे पाटील आणि सुरेश धस. काही काळाकरता त्यांनाही संधी मिळाली आणि काही सदस्य वैचारिक बांधिलकी अभ्यासू भाषणांसाठी ओळखले जातात. त्यांनी आपली ओळख कायम ठेवून यापुढे अधिक जबाबदारीनं सामाजिक बांधिलकी जोपासावी अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्या या निरोप समारंभाच्या या टर्मच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो. त्या टर्ममध्ये होणाऱ्या पाचही विधान परिषद सदस्यांना उत्तम आरोग्य लागो आणि दीर्घायुष्य देखील त्यांना लागो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची राजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.